आज आपले वर एक संकट येऊ घातलेलं आहे, ते म्हणजे डिंब्याचं पाणी आणि तो बोगदा एवढा मोठा करायचा की 3 महिन्यामध्ये अख्खं धरण रिकाम होईल. आपल्या धरणामध्ये पाणी शिल्लक असलं, समजा दुसऱ्यांना द्यायचं असलं तर कॅनलच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. आणि या निवडणुकीमध्ये देशातलं राजकारण, राज्यातलं राजकारण जरा बदललेलं आहे आणि ते सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं ते राजकारण देश पातळीवर, राज्य पातळीवर काय आहे ते आहे, परंतु प्रश्न आपल्या गावात आहे, प्रश्न आपल्या भागात आहे. एकीकडे पाहिलं मी हीच चिंचोली, फारसे लोक भेटायचे नाही कारण बरेच लोक मुंबई पुण्याला धंदा पाण्याच्या निमित्तानं होते, त्या ठिकाणी गेलेले असायचे. परंतु आता हे चिंचोलीचं बदललेलं स्वरूप जर पाहिलं तर मनाला एक आनंद होतो की हा बदल गेल्या 25-30 वर्षामध्ये घडला आणि त्याचं मूळ कारण आपल्याला मिळालेलं डिब्बे जाण्याचं पाणी. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये भाजीपाला घेतला असेल, ऊस घेतला असेल, आणखीन अनेक प्रकारची पिकं घेतली, 4 पैसे तुम्हाला मिळाले, दुधाच्या धंद्यातून 4 पैसे मिळाले, ऊसाला भाव चांगला मिळाला आणि त्याच्यामुळं आपली सगळ्यांची प्रगती झाली. भविष्य काळामध्ये देखील आपल्याला आणखीन प्रगती करायची. आपण धरण झाल्यानंतर डावा कालवा केला, उजवा कालवा केला, आपण साखर कारखाना काढला, साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला आणि त्यामुळंच आपल्या या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आहे. आता माझ्या दृष्टीने या निवडणुकीत अनेक आमचे सहकारी सांगतात की काय काय कामं आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये केली आणि 5 वर्षामध्ये केलेली कामं आणि पुढे करायची कामं हे तर आहेत, पण याच्याच बरोबरीनं आज आपल्यावर एक संकट येऊ घातलेलं आहे, ते म्हणजे डिंब्याचं पाणी तिकडे धरणाच्या आतमध्ये डोंगराला बोगदा पाडून डिंबे धरणातून पाणी तिकडे माणिकडो धरणामध्ये घेऊन जायचं आणि तो बोगदा एवढा मोठा करायचा की 3 महिन्यामध्ये अख्खं धरण रिकाम होईल. आता धरण रिकाम झालं तर आपल्याला पाणी कुठून शिल्लक राहणार होता? आपल्या धरणामध्ये पाणी शिल्लक असलं, समजा दुसऱ्यांना द्यायचं असलं तर कॅनलच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. पाणी देऊ नका ही कोणाची भूमिका नाही, पण धरणाला बोगदा पाडून जर सगळंच पाणी आधी घेऊन जाणार असाल
किंवा बंधारे भरून देणार नसाल तर या ठिकाणचा शेतकरी जो आहे तो शेतकरी पुन्हा एकदा दुष्काळामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा त्याची आर्थिक स्थिती बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेले 4-5 वर्ष झाले मी लढाई करतोय. आता दुष्काळी परिस्थिती असते किंवा जेव्हा शेतकरी अडचणीत असतो त्यावेळेला त्याला वाचवणारा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण. आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या मुलांनी शिकावं, चांगला व्यवसाय करावा, चांगलं एखादी नोकरी करावी आणि त्याला जोडून आता एक नवीन योजना काढली. त्या योजनेमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एखाद्या तरुणाला एखादा व्यवसाय करायचा असला तर तुम्ही बँकेतून कर्ज घ्या आणि बँकेतून घेतलेल्या कर्जाचं व्याज राज्य सरकार भरेल आणि तुम्ही घेतलेल्या मुद्दलावर तुम्ही जर त्या ठिकाणी काही व्यवसाय सुरू केला तर त्या व्यवसायाच्या माध्यमातून मग पैसे मिळायला लागल्यानंतर बँकेचे हप्ते तुम्हाला त्या ठिकाणी भरता येतील. म्हणजे आपल्याच गावात आपण काही ना काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतो आणि त्याच्यातून 4 पैसे मिळू शकतो.